महाराष्ट्राला पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांसोबत दोन उपमुख्यमंत्री लाभलेत आणि आता त्यांच्या बसण्याची व्यवस्था कशी असेल यावरून अनेक चर्चा रंगलेल्या होत्या। मंत्रालयातला सहावा मजला हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण याच मजल्यावरती मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता या ठिकाणी हे जे समोर आपल्याला दिसतंय ते मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आहे। जवळपास सहावा मजला हा अर्धा मजला जो आहे हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने व्यापलेला आहे। तर माझ्या डाव्या बाजूला या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दालन आहे आणि आता त्यांच्या बाजूलाच आपण पाहतोय आणखीन एक कार्यालय या ठिकाणी बनत आहे। ते आहे नुकतेच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले अजित पवार यांचं। अजित पवार यांचं कार्यालय सध्या या ठिकाणी बनताना आपण पाहू शकतो। इथं त्यांच्या कार्यालयाच्या कामाची सुरुवात झालेली आहे आणि अजित पवार यांना साधारण आता एक महिना उलटून गेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, पण तरीही मंत्रालयात त्यांच्या बसण्याची व्यवस्था नव्हती, त्यामुळे प्रचंड गैरसोय या ठिकाणी त्यांची होताना आपल्याला पाहायला मिळत होती। त्यामुळे आता युद्ध पातळीवरती मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरती आपण बघतोय अशा पद्धतीने अजित पवार यांच्यासाठी एक प्रशस्त असं दालन या ठिकाणी बनवण्यास सुरुवात झालेली आहे। आता जो तुम्ही पाहताय हा कॉन्फरन्स हॉल आहे, हा या कार्यालयाच्या अगदी मध्यभागी आहे आणि प्रशस्त असा हा कॉन्फरन्स हॉल कसा दिसणार आहे याची छायाचित्र सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो। अजित पवार हे त्यांचं कार्यालय असेल किंवा त्यांचं शासकीय निवासस्थान असेल, त्याचं इंटिरियर डिझाईन कसं असावं, ते नेटनेटकं असावं याबद्दल ते खूप प्रॉम्प्ट आहेत। ते स्वतः जातीने या संदर्भात लक्ष घालतात असं कायमच कानावरती येत असतं आणि त्याचीच एक झलक आपल्याला आज मुंबई तक वरती पाहायला मिळते की अजित पवार यांच्या नवीन होत असलेल्या कार्यालयाचं कॉन्फरन्स हॉल कसा असणार आहे आणि त्याचं काम मात्र या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे। या कॉन्फरन्स हॉल सोबतच आपण जर पाहिलं तर अजित पवार ज्या मुख्य दालनात बसणार आहेत ते मुख्य दालन कसं असणार आहे ते सुद्धा आज मुंबई तकच्या प्रेक्षकांना त्याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य या ठिकाणी आम्ही दाखवणार आहोत। आपण पाहतोय हा दरवाजा अजून बनायचा आहे, परंतु कॉन्फरन्स हॉलला लागूनच या ठिकाणी हे मुख्य दालन जे आहे इथे राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री अजित पवार बसून राज्याचा कारभार हाकणार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। हे सुद्धा प्रशस्त असं मुख्य दालन अजित पवार यांचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या पाठीमागे आणखीन दोन अँटी चेंबर बनवण्यात आलेले आहेत। आपण जर इथून पाहिलं तर अगदी मुख्य दालनाच्या मागे आणखीन एक मोठी खोली आहे आणि या खोलीमध्ये अजित पवार यांचं अँटी चेंबर असणार आहे। प्रेक्षकांना सांगायला हवं, खरं तर मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांच्या या अँटी चेंबरला अनन्यसाधारण महत्वाचं असतं कारण याच अँटी चेंबरमध्ये बसून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जातात, राज्यहिताचे निर्णय घेतले जातात, अनेक महत्वपूर्ण बैठकी ज्या आहेत त्या सुद्धा याच अँटी चेंबरमध्ये होत असतात आणि अतिमहत्वाची जी व्यक्ती असते त्यालाच फक्त या अँटी चेंबरमध्ये एंट्री मिळते। त्यामुळे हे अँटी चेंबर कसं बनतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल। अर्थात या प्रसंगी तरी आपण पाहतोय की अगदी युद्धपातळीवरती सुरू असलेलं काम या ठिकाणी जवळपास एक 20 ते 25 कर्मचारी या ठिकाणी अहोरात्र काम करत आहेत, मेहनत घेत आहेत की लवकरात लवकर अजित पवार यांचं हे दालन पूर्ण व्हावं। त्याचबरोबर इथं जो आपल्याला हा पाहायला मिळतोय हा वेटिंग लाऊंज आहे, ह्या वेटिंग लाऊंज मध्ये अजित पवार हे त्यांच्या जनता दरबारासाठी ओळखले जातात। हे सातत्यानं आमदार असतील, पदाधिकारी असतील आणि त्यांच्या मतदारसंघातल्या आणि महाराष्ट्रातून येणारे सर्व कार्यकर्ते असतील, त्यांचे सर्व सामान्य जनता असेल, त्यांना ते वेळ देतात, त्यांना ते भेटतात, त्यामुळे त्यांच्यासाठी असलेला हा वेटिंग लाऊंज आहे। नेहमी अजित पवार यांना भेटण्यासाठी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते, ती गर्दी या ठिकाणी मावेल याची विशेष काळजी घेण्यात आलेली आहे आणि मला वाटतं त्याचमुळे अतिशय मोठं आणि प्रशस्त असं हे कार्यालय
बनवण्यात येते। इथे विचारल्यानंतर सांगण्यात येते की साधारण एक आठवड्याच्या कालावधीत हे काम पूर्ण केलं जाईल। आता 15 ऑगस्टचा जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी अर्थात अजित पवार मुंबईत थांबतात की कोल्हापूरला जातात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, परंतु साधारण आठवड्याभरात हे संपूर्ण कार्यालय जे आहे हे सुसज्ज असेल, तयार असेल आणि या कार्यालयातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या काळात आपल्याला त्यांचा करिश्मा, त्यांचं कार्य आणि कर्तृत्व कसं दाखवतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन किरण सपकाळ सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबई तक साठी।